म्हणजे हा सेटलमेंट कसं करतो ज्यावेळेस शिंदे साहेबांनी बंड केलं उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात चाळीस आमदार पळवले सुरत मार्गे गुवाहाटीला त्यांच्या बा बॅगा उचलण्याचं काम या कंबोजकडे होतं गुवाहाटीतली देवीला जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी हीच लोक ज्यावेळेस तिकडे गेली होती त्यावेळेस सुद्धा हा एकनाथ शिंदे साहेबांसोबत गाडी चालवायला होता मोहित कंबोज हा रानरेडा जो सत्तेचा पदाचा भाजपचा गैरवापर करून सुडाचं राजकारण करतो हा परप्रांतीय मुंबईत येऊन ठाण मांडून बसला ताबा मारला भाजपच्या लोकांना कळपात घेतलं आणि सुडानं राजकारण करतो म्हणजे अत्यंत घामरेडी विकृत अशी जी मानसिकता आहे मग मा तो किरीट सोमय्या असू द्या किंवा हा मोहित कंबोज असू द्या काय संबंध आहे ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करायचा बोलायचा परंतु पैशेचा माज असल्यामुळं धर्माच्या राजकारणामध्ये उडी मारणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उडी मारणार राजकीय सत्तांतर झालं त्याच्यामध्ये उडी मारणार आणि आमचेही नेते ह्या परप्रांतीय बगल बच्चांना सोबत घेऊन आपल्या आपल्याच महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल सुडाचं घाणेरडं राजकारण करणार हा तिथंही पुढं असणार भले हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेल असू द्या भाजपचा चेल असू द्या परंतु हा महाराष्ट्राच्या राजकारणाला उद्ध्वस्त करायला निघालेला व्यक्ती आहे मित्रांनो लक्षात घ्या ही फार गंभीर बाब आहे कारण महाराष्ट्राच्या नेत्यांचं कुठल्याही पक्षातले असू द्या राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी जर भाजप अशी परप्रांतीय माणसं हाताशी धरून जर महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सोडत असतील तर यांच्यापासून सावध राहा लक्षात ठेवा मित्रांनो जय जिजाऊ जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं मनपूर्वक स्वागत का करताना एवढीच विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे पोचलं पाहिजे जे जे अंधभक्त असतील जातीवादी असतील मनुवादी असतील हपचड्डी गँग असेल या सगळ्यांपर्यंत आपले विचार पोचले पाहिजे कारण जातीयवाद्यांचा बाजार उठवणे त्यांचं खरं रूप बाहेर आणणे हे आपलं काम आहे राज्य सरकारने मोहित कंबोज नावाचा भाजपचा स्वयंघोषित मुंबईत ताबा मारून बसलेला व्यक्ती जो तुम्हाला आठवत असेल राज ठाकरे साहेबांनी मस्जिदवरचे भोंगे काढा म्हणून आंदोलन केलं होतं कारण त्यांनी नवीनच हिंदुत्वाची सुपारी घेतली होती राज ठाकरे साहेबांनी मग हिंदू आणि मुस्लिम वाद लावायचा भोंग्यामुळे त्रास होतो का होतो पण पत्र देऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत पण पोरांना भडकवायचं त्यावेळेस मी सांगितलं होतं की राज ठाकरे साहेब मस्जिदवरचे भोंगे काढा हरकत नाही पण ते इतर धर्मावरचे आपल्या धर्मावरचे मंदिरांवरचे पण निघतील पण तो भोंगा काढण्यासाठी पहिला तुमचा मुलगा अमित ठाकरेंना पण रस्त्यावर आणा त्यांना मस्जिदवर चढवा आणि तो भोंगा काढा मग ते म्हणले भोंग्या जर नाही काढलं तर आम्ही मस्जिद समोर हनुमान चालिसा लावू लगेच हनुमान चालिसाला एवढं मार्केट आलं एवढं मिरिट आलं हनुमान सुद्धा विसरला होता हनुमान चालिसाला पण ह्या भक्तांनी राजकारणासाठी हनुमान चालिसाचा वापर काढला लगेच एक राजकारणातल्या बंटी आणि बबली नवनीत राणा आणि रवी साहेब लगेच हनुमान चालीस कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं स्वतःच्या भावाला तर पोट सुरू उठलाच कारण सुपारी घेतली होती महामहीम प्रधानमंत्री आणि त्यांच्या पक्षाची लगेच त्यांनी सुपारी वाजवायला सुरुवात केली की अमरावतीचे हे दोघं जण लगेच हनुमान चालीसा हातात घेऊन उठले त्यावेळेस हाच मोहित कंबोज नावाचा मुंबईतला वळू उठला आणि त्यांनी लगेच भोंगे वाटायला सुरुवात केली याचा काय संबंध होता त्याच्यामध्ये पण हा भाजपचा चेला यांनी लगेच ज्या पद्धतीनं भोंग्याचं वातावरण सुरू केलं पेड न्यूज सुरू केल्या धार्मिक वातावरण बिघडवण्याचं काम केलं याच्यावर खूप गुन्हेत लोकांना फसवणे सामाजिक तेढ निर्माण करणे आर्थिक म, म, नुकसान करणे किंवा घाणेरडं बोलणे सेटलमेंट करणे असे जे काही गुन्हे असतील महाराष्ट्र सरकारने शिंदे फडणवीस सरकारने म्हणजे पाठीमागे एक आदेश काढला होता की सामाजिक कार्यकर्त्यावरील सामाजिक राजकीय जी गुन्हे असतील ते मागे घ्यायचा त्याचा फायदा जर कुणाचा झाला असेल कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन केले महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी त्यांचे गुन्हे नाही मागे घेतले ह्या मोहित कंबोज सारख्या माणसाचे गुन्हे मागे घेतले फडणवीस सरकारने काल म्हणजे किती शुद्ध राजकीय भ्रष्टाचार हलकटपणा आहे हे महाराष्ट्रासमोर आलं म्हणजे हा सेटलमेंट कसं करतो ज्यावेळेस शिंदे साहेबांनी बंड केलं उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात चाळीस आमदार पळवले सुरत मार्गे गुवाहाटीला त्यांच्या बा बॅगा उचलण्याचं काम ह्या कंबोजकडे होत गुवाहाटीतली देवीला जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी हीच लोक ज्यावेळेस तिकडे गेली होती त्यावेळेस सुद्धा हा एकनाथ शिंदे साहेबांसोबत गाडी चालवायला होता एवढंच काय सोमय्या ज्या ज्या सुप वेळेस सुपारी वाजवतात त्या त्यावेळेस हाच सोमय्या तिकडे जाऊन उन। कुणासोबत सेटिंग करतो पहिली कंबोजला घेऊन फडणवीस आणि सगळ्या नेत्यांसोबत आमच्या लोकांचं दुर्दैव काय की आमची लोक आमच्याच लोकांच्या विरोधात असतात आणि आमच्याच लोकांच्या राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील असतात प्रयत्नवादी असतात जे काय असेल ते ह्यांचे मतभेद असतात म्हणून हे सुडाचं राजकारण करतात आणि बाहेर सांगतात आमचे मनभेद नाहीत म्हणून मनभेद कोण करतं हे बाहेरचे आलेले वळू महाराष्ट्र बदनाम करायला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विष कालवायला मला सांगा भाजपमध्ये भ्रष्टाचारी नाहीत का भाजपमध्ये सुडाचं राजकारण करत नाहीत का याच कंबोजनी अनिल परब साहेब असतील किंवा अजून काही लोक होती त्यांच्या विरोधात या सोमय्याला घेऊन यांनी जी काही ईडी कांड केलं होतं ह्यांच्याच महाग जर ईडी लावली तर ह्यांची सीडीच दिसेल पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे होताना दिसत नाही कारण राजकारण सुडाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं सुरू आहे ते दुर्दैवी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आज त्याच्यावरचे गुन्हे मागे घेतले म्हणजे सरकार मेहरबान तो गधा पहिलवान अशी ह्या कंबोजची अवस्था झाली विचार महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्या जे जे सामाजिक राजकीय आंदोलन करतात संघर्ष करतात मला सांगा तुम्ही कमेंट करा किंवा तुमची भूमिका मांडा की तुमच्यावरचे कुणी मागे घेतले गेले का नाही एवढे मराठा आरक्षणाचा लढा झाला कुणी मागे घेतले का सरसगट नाही धनगर आरक्षणाचे आंदोलन झाले अजून वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या सरकार विरोधी असेल किंवा कुठल्याही लोकांच्या हिताचे असतील ते गुन्ह नाही मागे घेतले पण हे असल्या वळूंचे कोणी मागे घेतले हा शुद्ध राजकीय हलकटपणा नाही का सरकार गध्यावर एवढं मरे मेहरबान झालं तिथं सर्वसामान्य माणसावर कितीही काही झालं तरी सरकार पाहत नाही खोटंच खोट पण किती जरी मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते लपत नसतं हे वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांना संपवण्यासाठी महाराष्ट्रातलेच जर सत्ताधारी भाजपची लोक डायरेक्ट अंगावर जाऊ शकत नाहीत म्हणून आशा कंबोज सारख्या सोमयासारख्या ह्या वळूंना त्या नेत्यांच्या अंगावर सोडतात बरे हे राजकारण किती सोयीचं करतात ज्या कंबोजची पात्रता पण नाही मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे म्हणजे कोण तो चेचा पाठ राह भाजपचा व तो एवढं एकेरी शिवराळ शिवराळ म्हणता येणार नाही परंतु ज्या भाषक भूमिका मांडायचा अरे कोण आहे तुम्ही महाराष्ट्र पाहत होता नाही आवरलं म्हणजे अशा माणसांचे गुन्हे पाठीमागे घेणे हा शुद्ध हलकटपणा आहे आणि असल्यांचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे असल्या पक्षात राहायचं विचारांमध्ये राहायचं ह्या संघ संघी लोकांनी सुपारी घेऊन अशा वळू जर पोचले असतील तर हे असले वळू वेळीच ह्यांची राजकीय वैचारिक सामाजिक आर्थिक नसबंदी केली पाहिजे लक्षात ठेवा तरच महाराष्ट्राचं कल्याण होईल नाहीतर हीच असली लोक महाराष्ट्र बेचिराग करून टाकतील लक्षात घ्या विषय गंभीर असला तरी तुमच्यासाठी मांडतोय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र